हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की हाऊ टू टेक अ ट्रेड ऑन हायर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. सो जनरली आपण बघतो की हायर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंटवर आपल्याला कसं ट्रेड बनवायचं आहे, किंवा जर मला व्हॉलॅटिलिटीची जर कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असतील तर त्या बेसवरती मी ट्रेड्स कशा बनवू. सो आता आपण ते बनवणार आहोत. सो हा जो कन्सेप्ट आहे, ही जी व्हिडिओ आहे, ती स्टार्ट टू एंड नक्की बघा, कारण आपण व्हॉट इज व्हॉलॅटिलिटी, मग त्याचा ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर ओव्हरऑल त्याच्या लॉजिक्स बघून स्ट्रॅटेजीज कशा बनवायचे ते आज बघणार आहोत. ओके, सो क्विक स्टार्ट करूया. जास्त वेळ जो आहे तो टाईम आपण इन्व्हेस्ट नको करूया, डिरेक्टली आपण लेट स्टार्ट विथ दॅट पर्टिक्युलर कंटेंट. सो फर्स्टली मी काय करणार, मी ना कॉन्सेप्टच्या होमस्क्रीनवरतीच्या ऐवजी मी ब्लॅकबोर्ड आधी शेअर करतो. अँड पहिलं आपण समजूया की व्हॉट इज व्हॉलॅटिलिटी. ओके, ठीक आहे. व्हॉट इज व्हॉलॅटिलिटी, सिम्पल वर्डमध्ये जर तुम्ही फ्रिक्वेंटली माझ्या व्हिडिओज बघत असाल किंवा कंटिन्युअसली जर प्रिव्हियस व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहिती असतील व्हॉलॅटिलिटी मीन्स अ फिअर इन द मार्केट, फिअर किंवा एक्सपेक्टेशन्स आहेत मार्केटचे. व्हॉलॅटिलिटी मीन्स व्हॉट, फिअर इन द मार्केट किंवा एक्सपेक्टेशन्स इन द मार्केट, की मार्केटमध्ये ओव्हरऑल बिहेवियर काय चालू आहे व्हॉलॅटिलिटीचा. ओके, जर मी व्हॉलॅटिलिटीची पहिली कॅरेक्टरिस्टिक सांगायची म्हटली तर व्हॉलॅटिलिटी इज अ नेगेटिव्ह विथ द प्राईस. व्हॉलॅटिलिटी इज नेगेटिव्ह विथ प्राईस. सो प्राईस, ओके, दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा मार्केट्समध्ये ना जे प्राइजेस आहेत ते खूप जास्त ड्रॉप होतात. इव्हेंच्युअली जर मी याला बघितलं तर 75-80-85% ऑफ द टाइम बघायला गेलो, 70-80% ऑफ द टाइम बघायला, जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्राईस ड्रॉप होतात. सो मी इथे वॉल लिहितो आणि इथे प्राईस. सो जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्राइजेस जे आहेत ते ड्रॉप होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव व्हॉट वॉज द सेकंड थिंग, सेकंड थिंग इज व्हॉट, व्हॉलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम. व्हॉलॅटिलिटी प्राइस सोबत नेगेटिव्ह जरी असली तरी व्हॉलॅटिलिटी जी आहे ती प्राइस सोबत पॉझिटिव्ह कोरिलेट करते. तर पॉझिटिव्ह कोरिलेशनचं म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी आपले ड्रॉप होते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते ड्रॉप होतात. सो सिम्पल आन्सर जर मी सांगायचं म्हटलं, इथे मी व्हॉलॅटिलिटी मेन्शन करतो आणि इथे कॉल आणि पुट मेन्शन करतो. ठीक आहे, सिम्पल आहे. नाव जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढणार तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढणार, आणि जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते ड्रॉप होतात. नाव द आन्सर इज व्हाय, नाव द क्वेश्चन इज व्हाय, की का व्हॉलॅटिलिटी वाढल्यामुळे प्राईस प्रीमियम्स वाढतात आणि का व्हॉलॅटिलिटी खाली पडल्याने प्रीमियम्स खाली पडतात. सिम्पल आहे ह्यांचा आन्सर, त्याचा आन्सर आहे डिमांड आणि सप्लाय. ओके, खूप जण म्हणतील की फिअर एक्सपेक्टेशन्स किंवा जास्त सेलर्स पैसे मागतात, विच इज ऑल्सो करेक्ट, बट जर मी स्टॅटिस्टिकल रिझन बघितलं तर डिमांड आणि सप्लाय आहे. जर मी ओपन इंटरेस्ट रायटर्सच्या परस्पेक्टिवने बघतोय आणि जर माझी व्हॉलॅटिलिटी वाढते, सो व्हॉलॅटिलिटी वाढण्यामुळे डिरेक्शन्स येऊ शकतात अप्पर किंवा लोअर साईडला, हायर किंवा लोअर साईडला. सो सेलर्स जे आहेत ते काय करणार, आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. सो जेव्हा जेव्हा ते आपल्या पोझिशन्स हेज करायला सुरुवात करणार तेव्हा तेव्हा काय होणार, ऑप्शन्स बाईंग जास्त होणार. त्यामुळे ऑप्शन्स बाईंग करताना बाईंगची डिमांड जास्त वाढते, ऑप्शन्सची डिमांड जास्त वाढते. सो आपण काय बोललेलं 11th-12th इकॉनॉमिक्स, की जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते त्याची प्राईस वाढते. सो जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा प्राईस वाढते, आणि सेकंडली जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी ड्रॉप होते म्हणजे तेव्हा व्हॉलॅटिलिटी कमी असते तेव्हा मार्केट मोमेंटम देण्याचे चान्सेस कमी आहेत. सो बाईंगच्या बदली लोक सेलिंग जास्त प्रेफर करतात बिकॉज ऑफ थीटा डीके त्यांना मिळेल. सो सप्लाय जास्त होतो, सेलिंगमुळे सप्लाय ऑप्शनचा जास्त असतो, त्यामुळे प्राईस जी आहे ती ऑप्शनची कमी होते. दॅट इज द रिझन की व्हॉलॅटिलिटी जी आहे ती पॉझिटिव्हली कोरिलेट करते प्रीमियमसोबत. ओके, व्हॉलॅटिलिटीचे जर मी थर्ड कॅरेक्टरिस्टिक इथे सांगायची म्हटली तर व्हॉलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम, नेगेटिव्ह विथ प्राईस, आणि व्हॉलॅटिलिटी इज व्हॉलॅटिलिटी हॅज अ मेन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक.
मीन रिवर्टिंग, ठीक है. मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, मीन रिवर्टिंग मीन्स व्हॉट? वोलॅटिलिटी बघा तुम्हाला अशी काही मोमेंटम देऊ शकते. असं, सो सपोज जर मी इथे मीन पकडला तर यू कॅन सी एक बॉटम क्रिएट करतोय, पुन्हा मीनकडे येते, पुन्हा टॉप क्रिएट करते, मीनकडे येते. सो वोलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक असते जी असते मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, नाव इट्स नेवर ट्रेंडिंग, म्हणजे मार्केटसारखी काही अशी मोमेंटम नाही हायर हाय क्रिएट करत चालले किंवा लोअर लो क्रिएट करत चालले. इट्स नॉट लाईक दॅट. ठीक आहे, सिम्पल. वॉट वॉज अ थर्ड फोर्थ थिंग? फोर्थ थिंग इज अ सिम्पल थिंग की वोलॅटिलिटी जी आहे ना ती स्टिकी नेचरमध्ये असते जेव्हा ती ग्राउंड लेवलला असते. वोलॅटिलिटी ग्राउंड लेवलला स्टिकी कॅरेक्टरिस्टिक्समध्ये असते. दॅट मीन्स वॉट? ग्राउंड लेवलला खूप वेळ टाईम स्पेंड करणार लाईक दिस, पण जेव्हा पण ती एक हायर बॉलला एन्व्हायरमेंटला जाणार एक क्विक ड्रॉप बघायला मिळतो, पुन्हा टाइम स्पेंड करणार, पुन्हा असं. सो वोलॅटिलिटी तुम्हाला काही अशी मोमेंटम देताना दिसेल. सो इट हॅज अ स्टिकी कॅरेक्टरिस्टिक ऑन अ ग्राउंड लेवल. सिम्पल, स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल. ओके, आणि लास्ट व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो, इम्पॅक्ट मोर ऑन ATM. व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जो असतो तो सर्वात जास्त इम्पॅक्ट असतो ATM स्ट्राईकवरती. ओके, एक क्विक आपण रिकॅप घेऊया सगळ्या गोष्टीच्या ज्या आपण याचा शिकलो. पहिली काय गोष्ट म्हणजे की व्हॉलॅटिलिटी इज नेगेटिव्ह विथ द प्राईस. दॅट मीन्स वॉट? की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्राइसेस जे आहेत ते मार्केटमध्ये जे स्टॉक आहे किंवा इंडेक्सचे प्राइसेस ते ड्रॉप होण्याचे चान्सेस जास्त असतात. सेकंड पॉईंट इज वॉट? व्हॉलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ द प्रीमियम. दॅट मीन्स वॉट? की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते ड्रॉप होतात. वॉट वॉज अ थर्ड थिंग? थर्ड थिंग, व्हॉलॅटिलिटीची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. मीन्स वॉट? की इट्स नेवर ट्रेंडिंग, जी पुन्हा हाय बनवणार आणि पुन्हा मीनकडे येणार, पुन्हा लो क्रिएट करणार, पुन्हा मीनकडे येणार. फोर्थ वन इज वॉट? व्हॉलॅटिलिटी हॅज स्टिकी कॅरेक्टरिस्टिक ऑन अ ग्राउंड लेवल. दॅट मीन्स वॉट? की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी लोअर एंडला असते खूप वेळ टाइम स्पेंड करते, बट जेव्हा पण व्हॉलॅटिलिटी एक हायर वॉल एन्व्हायरमेंटला जाते तेव्हा एक क्विक ड्रॉप आपल्याला बघायला मिळतो. अँड द लास्ट वन इज व्हॉलॅटिलिटी इम्पॅक्ट्स मोर ऑन ATM. व्हॉलॅटिलिटीचा सर्वात जास्त जो एक इम्पॅक्ट असतो तो ATM स्ट्राईकवरती असतो. सो दॅट इज, आता ATM स्ट्राईक्सवरती का असतो? इट इज बिकॉज ऑफ दी अनसर्टिनिटी. ATM, OTM आणि ITM जर मी स्ट्राईक्स बघितलं तर आउट ऑफ द मनीची स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची जास्त असते, इन द मनी स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी इन द मनी क्लोज होण्याची जास्त असते, बट ॲट द मनी स्ट्राईक अशी असते जी एक अनसर्टन स्ट्राईक असते की एक छोटा मोमेंटम जरी आला तरी तो आउट ऑफ द मनी पण होऊ शकतो आणि इन द मनी पण होऊ शकतो. सो अनसर्टेनिटी असते जी ATM स्ट्राईकवरती जास्त असते, त्यामुळे व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जो असतो तो जास्त असतो त्याच्यावरती. ठीक आहे, नाव आता जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर आपण आता ह्याच्यावरती ट्रेड कसं बनवतो. तर मी जनरली लॉंग वॉल ट्रेड्स मी इथे सांगणार नाही आहे, मी तुम्हाला इथे सांगणार आहे शॉर्ट वॉल ट्रेड्स आपण कशा बनवू शकतो. ठीक आहे, सो हे मी वरती घेतो, जर कोणाला स्नॅपशॉट काढायचं असेल तर प्लीज टेक अ स्नॅपशॉट आणि नंतर आपण एक पुढे स्ट्रॅटेजीसवरती डिस्कस करूया. सो मी इथे येतो. ठीक आहे, ना स्ट्रॅटेजीस किंवा ट्रेड सेटअप. ओके, व्हॉट वॉज अ ट्रेड सेटअप? सो सिम्पल बघा, जर मी ट्रेड सेटअपबद्दल सांगायचं म्हटलं इथे तर आपण आज बघणार आहोत शॉर्ट वॉल ट्रेड्स. ठीक आहे, ना शॉर्ट वॉल ट्रेड्स आधी समजल्या जाते. आय लाईक टू कवर यू विथ वन कन्सेप्ट विच इज IVR आणि IVP. ठीक आहे, IVRचा अर्थ काय मी इथे फुल फॉर्म लिहितो इफ यू वॉन्ट. मी ठीक आहे, मी फुल फॉर्म लिहितो कारण काही जण नवीन असतील सो त्यांना पण हेल्प होईल ही. IVR मीन्स वॉट? इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी रँक
अँड वॉट इज आय बी पी? आय बी पी मीन्स वॉट? इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी पर्सेंटाइल. ठीक आहे ना, सिंपल बघा, आय व्ही आर अँड आय बी पी जी आहे, दॅट मीन्स ते तुम्हाला सांगतं की करंट मार्केटची जी व्हॉलॅटिलिटी आहे ती कितीवर ट्रेड करते. ओके, आय व्ही आर आय बी पी मी जास्त इथे डिटेलमध्ये घेत नाही कारण मग खूप लेंदी व्हिडिओ. मी आय व्ही आर आय बी पी वरती डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवली आहे, सो तुम्ही जाऊन एकदा बघा ती. बट जर मी आय व्ही आर आणि आय बी पीबद्दल शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर ती सांगा की करंट मार्केटची व्हॉलॅटिलिटी कुठे आहे. सो एक सिंपल कॅल्क्युलेशन इथे ठेवा की जेव्हा आपण आय व्ही आर आणि आय बी पी अबाव 60 असेल, दॅट मीन्स हाय वॉल एन्व्हायरमेंट. ओके, आणि जेव्हा आय व्ही आर आणि आय बी पी बिलो 40 असेल, दॅट मीन्स लो वॉल एन्व्हायरमेंट. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. आय व्ही आर अँड आय बी पी जर अबाव 60 असेल दॅट मीन्स हाय वॉल एन्व्हायरमेंट, आणि आय व्ही आर अँड आय बी पी जर बिलो 40 असेल दॅट मीन्स लोअर वॉल एन्व्हायरमेंट. ओके, नाव जर मी शॉर्ट वॉल ट्रेड्स आता बघायचं म्हटलं तर जेव्हा आपण आय व्ही आर अँड आय बी पी अबाव 60 दॅट मीन्स वोलॅटिलिटी हायवर आहे, आणि मला काय माहिती आहे ॲज अ कॅरेक्टरिस्टिक की जेव्हा आपण आय इम्प्लाइड वॉलॅटिलिटी हायवर असते तेव्हा एक क्विक ड्रॉप आपल्याला बघायला मिळतो. राईट, सो ॲज अ ड्रॉप वोलॅटिलिटीमध्ये जेव्हा आपण मिळतो माझे प्रीमियम्स ड्रॉप होतात. सो प्रीमियम ड्रॉप झाल्याने कोणाला पैसा मिळणार, कोणाला फायदा होणार? डेफिनेटली सेलरला फायदा होणार. सो मी काय करणार इथे, मी स्ट्रॅटजीसाठी ए टी एम कॉल आणि पुट सेल करणार. ओके, जर मला शॉर्ट वॉल ट्रेड्स बनवायचे असेल तर मी ए टी एम कॉल आणि पुट सेल करणार, ज्याला आपण जनरली म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल. आपण काय म्हणत आहे म्हणतो त्याला शॉर्ट स्ट्रॅडल. सो शॉर्ट स्ट्रॅडल बघा, तुम्हाला काही असा बघायला मिळतो लाईक दिस. तुमचा पे ऑफ जर तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला पे ऑफ काही असा बघायला मिळेल. दॅट मीन्स द मार्केट सपोज ह्या रेंजच्या आसपास आहे, सो जर मार्केट इथेच एक्सपायर झाला या रेंजच्या आसपास, सो यू विल गेट अ बेनिफिट. जर इथे डिरेक्शन घेतली तर थोडाफार जो आहे तो लॉस बघायला मिळेल ह्या लेवलला. राईट, थोडाफार इन द सेन्स अनडिफाईन्ड लॉस आहे कारण आपण नेकेड पोझिशन सेल केलं, बट स्टील जर मार्केट तुम्हाला वाटते साईड बदल किंवा व्हॉलॅटिलिटी ड्रॉप झाली. ओके, सपोज मार्केट इथे 20 व्हॉलॅटिलिटी आहे आणि तुम्ही ट्रेड दुसऱ्या दिवशी व्हॉलॅटी पडून 10 झाली, डेफिनेटली तुम्हाला मार्केट इथेच राहिल्याने पैसे मिळणार आहेत. राईट, सो ए टी एम स्ट्रॅडल आपण बाय करू, त्याला म्हणतो आपण शॉर्ट स्ट्रॅडल. आणि ज्यांना थोडंफार क्युअर असेल त्यांच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल किंवा क्युअर इन दसेस कॉशियस आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल, सो त्याला हेच करा आणि कन्व्हर्टेड इन टू अ बटरफ्लाय. सो ओ टी एम मी बटरफ्लायसाठी काय करणार, शॉर्ट स्ट्रॅडल बनवणार आणि ओ टी एम बाय करणार, कॉल अँड पुट, कॉल पुट बाय करणार मी ओ टी एम. ओके, सो बटरफ्लायमध्ये कन्व्हर्ट. ह्याचा बेनिफिट काय, जर मार्केटने जर डिरेक्शन जरी घेतली सर यू हॅव अ लिमिटेड लॉस, अनडिफाईन्ड लॉस नाही आहे, आणि जर मार्केट इथल्या तिथेच राहिलं सो यू हॅव गेट द लिमिटेड प्रॉफिट. ओके, जो प्रॉफिट आहे जेवढा प्रीमियम आपण घेतला आहे. कशी दिसते स्ट्रॅटजी एकदा आपण बघूया, बट प्लीज एकदा आय व्हीचा कन्सेप्ट क्लिअर ठेवा. स्ट्रॅटजीज का आरामात समजतील जेव्हा तुम्हाला आय व्हीचा कन्सेप्ट समजेल तेव्हा. स्ट्रॅटजीज एवढी कठीण नाही आहे. ओके, सो मी इथे येतो ट्रेडिंगवरती, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती. ठीक आहे, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती मी आल्यावर इथे बघा, मी सपोज लॉरस लॅब एक्झाम्पल घेऊया जसं ओपनचा इकडे. ओके, मी काय करणार आता लॉरस लॅब करंटली ट्रेड करतो 503 मग मी ए टी एम कॉल अँड पुट सेल करणार. सो मी 505 कॉल ऑप्शन अँड 505 अगेन पुट ऑप्शन मी सिलेक्ट केलं, सेल केलं. यू कॅन सी माय स्ट्रॅटेजी नेम, इट्स अ शॉर्ट स्ट्रॅडल इथे बनला आहे. आणि जर तुम्ही नीट इथे पाहिलात तर बघा हा तुमचा पे ऑफ आहे. ठीक आहे, आता एक सिंपल हे एक्झाम कन्सेप्ट बघा. जर सपोज मार्केट 16 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी एक्सपायर झाला सेम लेवलला 503 जिथे आता करंटली ट्रेड करते, तर माझी करंट मला प्रॉफिट असणार 1435. ओके, आता बघा इथे मजा. सो सपोज मार्केटची व्हॉलॅटिलिटी तून 5% ड्रॉप झाली. ओके, नाव यू कॅन सी सेम लेवल 503 जिकडे 1400 प्रॉफिट होता तिकडे 3302 प्रॉफिट दिसते. राईट, तेच सपोज 10% पडली व्हॉलॅटिलिटी किंवा 10 पडली. ओके, नाव यू कॅन सी द सेम लेवल 503 जिकडे 3000 प्रॉफिट होता तिकडे 5182 प्रॉफिट दिसते. सो दॅट इज द कन्सेप्ट, ही कन्सेप्ट आहे याच्यापाठची शॉर्ट वॉल ट्रेड्स. ते जनरली ही कन्सेप्ट आपण कधी बघतो जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केटमध्ये कोणते इव्हेंट्स आहेत किंवा
एखादा स्टॉकचा रिझल्ट असेल तेव्हा, राईट, किंवा अनसर्टनिटीचे चान्सेस जास्त आहेत, ग्लोबली कुठेतरी न्यूज आहे, वॉर सिच्युएशन कुठेतरी क्रिएट होत आहेत, राईट. सो खूप जण शिफ्ट होतात कारण डिरेक्शन्स कुठेही येऊ शकतात. सो खूप जण व्हॉलॅटिलिटी ट्रेडिंग कन्सेप्ट फेवरमध्ये आणतात की जर मला डिरेक्शन नसेल माहीत पण व्हॉलॅटिलिटी जर माझी पिकवर असेल तर तिकडे बेनिफिट आहे, राईट. सो दॅट इज अ थिंग. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल कारण खूप सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्यात. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे, मला माहिती आहे 15 मिनिटात 20 मिनिटात आपण जास्त कन्सेप्ट कवर नाही करू शकत, बट जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे प्लीज मेन्शन करा. मी वाटल्यास याचे पार्ट वाईज डिवाइड करीन की एक पार्टमध्ये व्हॉलॅटिलिटी, मग कॅरेक्टरिस्टिक्स, मग हे ते सगळं आपण डिटेलमध्ये कवर करू. बट ॲज ऑफ नाव ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंटेशन करताना ट्राय टू गो विथ द हेज. ह्याला जर तुम्ही हेज केलात तर ओ टी एम बाय केलात कॉल अँड पुट, तुमचा बटरफ्लायमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यासाठी पण बेनिफिट तुम्हाला मिळतो, कारण त्याचा लॉस जो आहे तो तुमचा कॅप होतो तिकडे. सो आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. 25 फ्री टूल्स आपल्याकडे आहे, सो त्यांचा पण ॲक्सेस तुम्हाला लगेच मिळून जाईल. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.